बागेश्वर धाम सरकार के पीठाधीश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री ने साई बाबा को लेकर बड़ा बयान दिया है। उनके इन बयान से बवाल मच सकता है। धीरेन्द्र शास्त्री ने कहा कि साई बाबा कोई भगवान नहीं है। उन्होंने कहा कि साई बाबा संत और फकीर हो सकते हैं, लेकिन भगवान नहीं हो सकते। उन्होंने कहा कि हमारे धर्म में शंकराचार्य का सबसे बड़ा स्थान है। उन्होंने साईं बाबा को देवताओं का स्थान नहीं दिया है। बागेश्वर महाराज के इस बयान पर साईं भक्त आक्रोश में हैं। जय साई राम। काल परमवसने एक विषय बड़ा चर्चित है। सद्गुरु साईनाथ करोड़ों हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरु साईनाथांबद्दल दिव्य शक्ती असल्याचा सांगून करोड़ों हिंदूंना गंडवणाऱ्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धीरेन्द्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराजांनी जे वक्तव्य केलं आहे की कोल्ह्याची कातडी घालून कोणी सिंह बनत नाही, या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। आज महाराष्ट्रात कुणी येतं आणि आपल्या संत पुरुषांबद्दल काहीही वक्तव्य करतं, तरी पण आपले सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार शेपूट टाकून बसलेले, त्यामुळेच त्यांना कोर्टाने पण नपुंसक म्हटलं आहे। पण अशा भोंदू बाबांना, अशा आक्षेपार्ह बोलणाऱ्या महाराजांना वेळीच जर आपण थांबवलो नाही तर त्याचा भविष्यात आपल्याला दुष्परिणाम दिसून येतील। यांनी सद्गुरु साईनाथांबद्दलच नाही तर याआधी संत तुकारामांबद्दल बोलले होते की त्यांची बायको म्हणजे त्यांची पत्नी त्यांना मारते। त्याआधीचं एक वक्तव्य अजून आहे, प्रभू श्रीरामाचे 5 वडील होते। तुम्हाला तरी असं बोललेलं आवडेल का? महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, या संतांचा अपमान केलेला महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। म्हणून मला राज ठाकरे साहेबांचं एक वाक्य आवडतं, संयम पाडतो म्हणून गांडूची अवलाद समजू नका, नाहीतर करोडो साई भक्त जर एकवटले एकजुटले तर बागेश्वरचा बी पण राहू देणार नाही। ही आमची बागेश्वर महाराजांना चेतावणी समजा, प्रार्थना समजा, त्यांना जे समजायचं ते समजा। पण यानंतर जर त्यांनी पुन्हा असंच कुठल्याही महापुरुषाबद्दल देवधर्माबद्दल बेताल वक्तव्य केलं तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। त्यांनी महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्राचे थोर पुरुष संत दैवत यांचा अभ्यास करावा, त्यानंतरच त्यांच्याविषयी आपल्या सत्संगात चर्चा करावी, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। जय साईराम।